हे गाइज, वेलकम बैक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गवर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये वन विभागाची अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे। तर त्यानंतर आता पुढील प्रक्रिया काय असणार आहे, कशा पद्धतीने पुढील रिझल्ट लागू शकतो, नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबरच जे काही अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे तर त्यामध्ये आपले मार्क्स वाढले आहेत किंवा नाही हे कशा पद्धतीने जाणून घ्यायचं आहे, तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कम्प्लीट पाहत रहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटची ही ऑफिशियल वेबसाइट आहे। यावरती जर का तुम्ही भरती प्रक्रिया, उत्तरपत्रिका आणि हरकती फॉर्म संबंधित लिंकवर क्लिक केलं तर तुमच्या समोर काही अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होणार आहे। यामध्ये तुम्हाला सर्व जे काही ऑफिशियली एक्झाम्स झालेल्या आहे, अकाउंटंटची, सर्वेयरची, फॉरेस्ट गार्डची, ह्या सर्व एक्झाम्सच्या डिटेल्स विषयीची माहिती मिळणार आहे। आणि त्याच पद्धतीने जर का तुम्ही लॉग इनवर क्लिक केलं त्यानंतर तुमच्या समोर काही अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होणार आहे। यामध्ये तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड फिलअप करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्ही त्यावरून तुमची जी उत्तर तालिका आहे ती इझिली डाउनलोड करू शकणार आहात। उत्तर तालिका तुम्हाला तपासून पाहायची आहे गाईज, कारण की काही परीक्षार्थ्यांचे मार्क्स वाढलेले आहेत, कारण की जे हरकती किंवा आक्षेप घेण्यात आलेले होते त्यानुसार बऱ्याच परीक्षार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे। तर कशा पद्धतीने तुम्ही जाणून घेऊ शकतात की तुमचे मार्क्स वाढले आहेत किंवा नाही, तर त्याविषयीचा सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। तर गाईज, तुम्ही पाहू शकता जी ऑफिशियली एक्झाम झालेली होती त्या एक्झाममध्ये आपल्याला बरेच असे प्रश्न पाहायला मिळालेले आहेत ज्याचे काही ठिकाणी जे उत्तरे दिलेली होती किंवा पर्याय दिलेले होते ते चुकीचे होते किंवा प्रश्न जो होता तो चुकीचा होता। तर अशा पद्धतीने यामधून एक जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीने आहे, आणि या प्रश्नावर जर का हरकत नोंदवण्यात आलेली असेल तर त्यासमोर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने नोट लिहून येत आहे ज्यामध्ये फॉर दिस क्वेश्चन डिस्क्रिपेन्सी इज फाउंड इन क्वेश्चन और ॲन्सर, फुल मार्क्स इज बीइंग अवॉर्डेड टू ऑल कॅन्डिडेट्स। तर गाईज, अशा पद्धतीने तुम्हाला इथे नोट पाहायला मिळत आहे। या नोटचा मिनिंग आहे की या प्रश्नासाठी हरकत जे आहे तो नोंदवण्यात आलेली होती, आक्षेप नोंदवण्यात आलेले होते, एकतर या प्रश्नावर असू शकतो किंवा ॲन्सरवर असू शकतो, त्यामुळे या प्रश्नाचे जे फुल मार्क्स आहेत ते प्रत्येक कॅन्डिडेटला मिळणार आहेत। जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ॲन्सर कीमध्ये जर का अशा पद्धतीने काही प्रश्न दिसत आहेत तर त्या प्रश्नाचे तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळणार आहेत। जर एक प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचे तुम्हाला दोन मार्क्स मिळणार आहेत, दोन ते तीन प्रश्न असतील तर त्याचे तुम्हाला चार ते सहा मार्क मिळणार आहेत। तर गाईज, नेमके कितीपर्यंत परीक्षार्थ्यांचे मार्क्स वाढलेले आहेत, तर जास्तीत जास्त परीक्षार्थ्यांचे एक किंवा दोन एवढेच प्रश्न चुकीचे आलेले आहेत, म्हणजे जे काही हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत त्यापैकी फक्त जे काही विविध शिफ्ट्स झालेले आहेत त्यापैकी फक्त दोन ते तीनच प्रश्न जे आहे ते काही चुकीचे आहेत आणि त्यांचे मार्क्स जे आहेत ते परीक्षार्थ्यांना देण्यात आलेले आहे। काही परीक्षार्थ्यांच्या ॲन्सर कीजमध्ये फक्त एकच प्रश्न बरोबर आलेला असेल किंवा बाकीच्या जे काही परीक्षार्थी असतील त्यांच्या पण ॲन्सर कीमध्ये दोन ते तीनपर्यंतच प्रश्नाची वाढ झालेली आहे, म्हणजेच की तेवढ्याच प्रश्नांचे तुम्हाला मार्क्स मिळालेले आहेत, म्हणजेच की हार्डली तुम्हाला सहा मार्कापर्यंत परीक्षार्थ्यांना या अंतिम उत्तर तालिकेमध्ये मार्क्स वाढलेले आहेत। तर तुम्हाला तुमच्या ॲन्सर कीज चेक करून घ्यायच्या आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे किती मार्क्स वाढलेले आहेत ते कळणार आहेत। तर अशा पद्धतीने गाईज, आता ही अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे। यानंतर आता डायरेक्टली पुढील प्रक्रिया काय असणार आहे ती आपण जाणून घेणार आहोत। तर गाईज, वन विभागाच्या भरती प्रक्रियेबाबतची सद्यस्थिती त्यांनी प्रसिद्ध केलेली होती, ज्यामध्ये त्यांनी कम्प्लीट टाइम टेबल दिलेला होता की कशा पद्धतीने पुढील प्रक्रिया वन विभागाच्या भरतीची असणार आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं होतं की उत्तर तालिकेवरील आक्षेपांचे निवारण करण्यासाठी ऑक्टोबरचा पहिला आठवडा लागणार आहे, म्हणजेच की ज्या परीक्षार्थ्यांनी आक्षेप घेतलेले होते, हरकती नोंदवलेल्या होत्या उत्तर तालिकेवर, तर त्या हरकतींचं निवारण करण्यासाठी ऑक्टोबरचा पहिला आठवडा त्यांनी घेतलेला होता। त्यानंतर अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करणे यासाठीसुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं की ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करणार आहोत। आणि क्लिअरली आपण पाहू शकतो की ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्येच, म्हणजेच की या आठवड्यामध्ये आज सॅटर्डेला आपली अंतिम उत्तर तालिका जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे, सर्व संवर्गाची वन विभागाच्या भरतीची, ज्यामध्ये लेखापालचे पद आहे आणि स्टेनोग्राफरचे पद आहे, त्याचबरोबरच फॉरेस्ट गार्डचं पद आहे। अशा पद्धतीने सर्व जे पदांची अंतिम उत्तर तालिका आहे ती आता फायनली प्रसिद्ध झालेली आहे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे। नंतर आता ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करणे आहे। तर ऑनलाईन परीक्षेचा हा निकाल केव्हा जाहीर केला जाणार आहे, तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला आपल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करून मिळणार आहे, म्हणजेच की आता
नॉर्मलायझेशनचे काम सुरू आहे. एक वेळा नॉर्मलायझेशनची सर्व प्रक्रिया संपल्यानंतर पुढील महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपल्याला आपल्या भरती परीक्षेचा निकाल पाहण्यास मिळणार आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपला रिझल्ट लागणार आहे आणि त्यासाठी सर्व परीक्षार्थ्यांनी तयार राहायचं आहे, कारण की सर्वांना चांगले गुण मिळालेले आहेत. जर का तुम्हाला कमीसुद्धा गुण मिळालेले असतील तर तुम्हाला खचून जायचं नाही आहे, कारण की अजून नॉर्मलायझेशन होणे बाकी आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशननंतर आपल्याला कळणार आहे की नेमके आपल्याला किती गुण मिळालेले आहे, कारण की नॉर्मलायझेशननंतर तुमचे मार्क्स वाढू शकतात किंवा कमीसुद्धा होऊ शकतात. जर का तुमचे मार्क्स कमी असतील तर ते वाढण्याची शक्यता आहे, किंवा तुमचे मार्क्स जास्त असतील तर ते कमी होण्याचीसुद्धा शक्यता असते. नॉर्मलायझेशनमध्ये सर्वांचे मार्क्स हे एका लाईनमध्ये येत असतात, त्यामुळे आपल्याला आता जर का आपले कमी मार्क्ससुद्धा असतील तरीसुद्धा होप सोडायची नाही आहे, कारण की अजून नॉर्मलायझेशन होणे बाकी आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपला रिझल्ट लागणार आहे. त्यासाठी जेव्हा केव्हा रिझल्ट डिक्लेअर होईल किंवा रिझल्टबाबतची कुठलीही नवीन अपडेट समोर येईल तेव्हा मी तुमच्यापर्यंत नक्कीच सर्वात अगोदर पोहोचवणार आहे. म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर गाईज, शारीरिक चाचणी आणि व्यावसायिक चाचणी जे होऊ शकते, शारीरिक चाचणी ही फॉरेस्ट गार्डसाठी असते तर व्यावसायिक चाचणी हे स्टेनोग्राफर या पदासाठी आहे. तर यासाठी ज्या तुमच्या चाचणी आहेत ह्या डिसेंबर 2023 होणार आहेत, म्हणजेच की तुमच्याकडे आणखी एक महिना आहे. पुढील महिन्यामध्ये तुम्ही तुमची जी काही प्रॅक्टिस आहे ती चालू ठेवू शकतात, जेणेकरून डिसेंबरमध्ये तुमची शारीरिक चाचणी जेव्हा होईल तेव्हा तुम्ही कम्प्लीट रेडी असणार आहात. त्यानंतर अंतिम निवड सूची जाहीर करण्यासाठी जानेवारी 2024 हा महिना लागू शकतो. त्यामुळे अंतिम निवड सूची ही जानेवारी 2024 रिलीज केला जाणार आहे, म्हणजेच की पुढील वर्षामध्ये तुमची निवड सुद्धा या पदासाठी होऊ शकते. तर गाईज, ही संपूर्ण प्रक्रिया आहे आपल्या वन विभागाच्या भरती संदर्भातील. आता जी अंतिम उत्तर तालिका आहे ती या वेळापत्रकामध्ये दिलेल्या टाईम अनुसारच प्रसिद्ध झालेली आहे, त्यामुळे होऊ शकते की पुढील जी काही कार्यवाही आहे ती सुद्धा जशीच्या तशी दिलेल्या टाईम अनुसारच होणार. त्यामुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जर का निकाल लागणार आहे त्या आठवड्यातच आपल्याला आपल्या भरती परीक्षेचा निकाल पाहण्यास मिळू शकतो. त्यामुळे आता आपला फक्त निकालच येणे बाकी आहे. निकाल आल्यानंतर तुमची शारीरिक चाचणी आहे किंवा व्यावसायिक चाचणी आहे, त्याचबरोबरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते होणार आहे, आणि जानेवारीमध्ये तुमची नियुक्ती या पदावर होणार आहे. तर गाईज, अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया असणार आहे जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आय होप की तुम्ही सर्वांनी आपापले आन्सर कीज चेक केलेल्या असतील. जास्त मार्क्स वाढलेले नाही आहे, पण तरीसुद्धा 4 ते 6 हे मॅक्झिमम मार्क्स आहेत जे परीक्षार्थ्यांना मिळालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा तुमचे आन्सर कीज जे आहे ते चेकआउट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचे मार्क्स समजणार आहेत. तर गाईज, अशा पद्धतीने ही महत्त्वाची माहिती समोर आलेली होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल. जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी. थँक्यू ऑल.